नमस्कार, राधेचा रिव्ह्यू घेऊन आलोय. राधेचा हिरो आहे तुम्हाला माहितीच आहे, सलमान खान. डायरेक्टर आहे प्रभू देवा. प्रभू आणि देवा, देवार देवा अशी पुरत काढ नकोस बाबा. तर आता तुम्हाला सुरुवात सांगतो, ही राधेची एंट्री आहे सलमान खानची. त्यात दिसते का बघा नीट, ही सलमान खानची एंट्री आहे. ते हे काच फोडून येतो आणि एक माणूस असा मोबाईल धरून बसलेला असतो. तर मोबाईल तर काच फोडलं तरी त्याच्या फोडणं आला तरी त्याला काही कळत नाही. आणि ही काच तोंडात धरतो एक आणि अशी फुकतो. ती काच अशी त्याच्या गालाला का त्या माणसाच्या कापून हितन जाती. मोबाईलवर रक्त पडतं तेव्हा कळतं हे काच फुटलं, आवाज येतो तरी त्याला कळत नाही. आणि शेवटचा सीन सांगतो तुम्हाला, हेलिकॉप्टर असं उंचावर येत असतं. हा गाडी चालवत सलमान खान येतो राधे आणि हेलिकॉप्टरमध्ये गाडी घुसवतो. खाल्लं उंच उडते गाडी. आता काय त्याला पण ह्याच्यासारखे पंखे होते का काय माहिती. पण तुम्ही म्हणाल काय की ठीक आहे, पिक्चर एवढं चालायचं, ठीक आहे घ्या चालवून, माझं काही म्हणणं नाही. आता सिनेमातली स्टोरी सोसो आहे, पण निदान स्टोरी काय एवढी खास नसली तरी पिक्चर चांगला बनवता येतो. आणि ह्या डायरेक्टरने आधी काय काय चांगले बऱ्यापैकी बनवलेले आहेत पिक्चर. त्याचा तो आर राजकुमार त्याच्यावर भरपूर टीका झाली, पण तरी मला तो आवडला पिक्चर. एक्सन जॅक्सन त्याच्यावर पण टीका झाली, फारसा चालला नाही पण तोही आवडला. आणि अक्षय कुमारचा एक पिक्चर बनवलेला तोही चांगला व्हिडिओ होता. आणि ह्याच ह्याच्यात असं काय केलंय कोणाष्ट. आणि बरेचसे डायलॉग वॉन्टेड मधलेच आहेत. वॉन्टेड मधलेच ड्रेस, वॉन्टेड मधलेच ऍक्शन, वॉन्टेड मधले डायलॉग करायचे. मग आम्ही परत वॉन्टेडच बघतो ना. आणि वॉन्टेड ह्याच्यापेक्षा भरपूर चांगला होता सिनेमाला. वेग म्हणावा तर वेग आहे बऱ्यापैकी, पण वेग असून काय इकडनं इकडे तिकडनं तिकडे असं काय सगळं चाल काय चाललंय हेच कळत नाही. काय दाखवतात ऍक्शन वर सुद्धा कॅमेरा असा म्हणा असा मारला नाही. एकदा बॉडी दाखवलेली आहे, पण ते जरा VFX डाऊट येतो जरा. कारण हे गाल बिल असे नाही, इथं कटिंग कसं येणार असं वाटतं. आता यातले सलमान काम म्हणजे आपलं सलमानचं काम म्हणजे आपलं ठीक म्हणावं का ठीक पेक्षा कमी असं म्हणावं असं आहे. त्याचं वॉन्टेड मधलं काम ठीक होत, ठीक अशासाठी मी म्हणतो की त्या वॉन्टेड ज्या पिक्चरवरनं काढला होता तो पोखील नावाचा पिक्चर मी बघितलेला महेश बाबूचा, त्याची तुलना केली तर त्या वॉन्टेड मधलं काम सुद्धा सलमानचं महेश बाबू एवढं काय खास नव्हतं. आणि ह्या पिक्चर मध्ये काय वाटच आहे. आता खुर्ची कोण कलाकारांची जरा सांगतो तुम्हाला. दिशा पटाने तिला काय नुसतं नाचायचं होतं, ती तर सलमानच्या पुढं अगदी पार पोरगीच दिसती त्याची. रणदीप हुडा त्यानं जरा ठीकठाक काम केलंय, पण काय हेच विस्कळीत असल्यामुळे काय त्याला जास्त जमलं नाही. हा एक गौतम गुलाटी म्हणून आहे, त्याचं जरा बरं वाटतंय. आणि एक दुसरा बॉडी बिल्डर आहे तो काही इथं दाखवलेला नाही, त्याचं एक बरं. जॅकी शेरफला अगदी वाया घालवले, काहीच काम दिलं नाही, उगाच काहीतरी फालतू कॉमेडी करायला लावली. नंतर पण बरं, हा प्रवीण तरडे आणि सिद्धार्थ जाधव हे आपले मराठी नट, त्यांना फार अगदीच थोडंसं काम दिले. म्हणजे सिम्बामध्ये त्या ह्याला तरी बऱ्यापैकी काम होतं सिद्धार्थ जाधवला. प्रवीण तरडे मला वाटतं जर अजून रोल असावा त्याला, मला वाटते तो ह्याच्यावर भारी होईल म्हणून कट केलाय का काय अशी शंका येते मला जरा. हा भारत सर्वेश आहे, त्याचं पण ठीक आहे काम. हे बाकी गोविंद नामदेवला थोडासा रोल आहे अगदी. नंतर कोण आहे, दर्शन जरीवाला त्याला पण थोडासा रोल आहे. बाकी जास्त काम काय कोणाला नाही. सलमानचं काम पण काय एवढं हे नाही. आणि मी अपेक्षा ठेवून गेलेलो की
चांगला असेल, चांगला म्हणजे काय खूप दर्जेदार वगैरे असं पिक्चर नाही, पण धमाल माल मिसाला मारामारी ऍक्शन कॉमेडी गाणी वगैरे वगैरे गाणी आहेत ती, पण ती साऊथ वरने सोडलेली. गाण्याची तुम्हाला जर बघायची असली ती सिटी मार गाणं युट्यूबवर आहे ह्याचं अल्लू अर्जुनचं, ते गाणं बघा आणि हे सलमानचं बघा. त्यामुळं डिसअपॉइंट हे झालंय सगळं. आता तुम्ही म्हणाल चालेल का नाही, तर आता चालण्याचे गणित जे आहे ते जरा वेगळे. जरी पिक्चर लोकांना हा क्रिटिक्सला पण आवडला नाही कुठल्या, आणि पब्लिकला पण आवडला नाही. काय कळलं काय होतं, क्रिटिक्सना पिक्चर आवडतो आपलं आवडतो आणि पब्लिकला आवडत नाही, किंवा क्रिटिक्सला आवडत नाही आणि पब्लिकला आवडतो, हा दोघांनाही आवडलेलं नाही. पण काय आहे ते धंद्याचं गणित जे असतं की एक ते बिझनेस हे असतो की हा सलमान आमिर वगैरे चांगला जमतो की त्यातनंही पैसे काढू शकतात कसं वाईट पिक्चर मधनं तरी ते. आणि हा टॉकीजला लागला असता तर मात्र काय खरं नव्हतं, एक दिवशी दुसरे तिसऱ्या दिवशी खाली आला असता. आता हे काय झालं, त्या जी फाईव्ह वर पिक्चर असल्यामुळं एके वेळी जितक्या जणांना बघता येईल तितके 500-500 रुपये करून सगळ्यांनी मला वाटते डिशवर ह्याच्यावर त्याच्यावर सगळ्यावर तो पिक्चर बघितलेला आहे, D2H वर ह्याच्यावर त्याच्यावर. त्यामुळे बऱ्याच जणांनी एका वेळी बघितले असल्यामुळे जास्त पैसे कव्हर झालेले आहेत एका दिवसात. त्याच्यानंतर मात्र आणि तो लीक सुद्धा जाता अशी बातमी मी युट्यूबला आणि मग ठिकाणी आल्यामुळं आता हा सिनेमा विकल्या असल्यामुळे एखादं सलमानला निर्मात्याला हे नाही व्हायचं जास्त नुकसान. ते G5 पण एक आहे सलमानचं जे म्हणतात ना चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल, ते ढलन आता वेगानं ढलनकडे चाललेला आहे तो. ते ट्यूबलाईट दबंग सुद्धा फारसा खास नव्हता, पण त्या सलमान भाईगिरीत चालला थोडा, दबंग 2 पण चालला, आणि ते ट्यूबलाईट भारत आणि आताचा तो एक कुठला रे ऋषा वॉटेंड नाही तो नाही एक तो अजून आलेला ट्यूबलाईट भारत दबंग 3 ना दुसरा हा दबंग 3 तो एक गेला आणि हा पण काय आता हे वाटत नाही. सलमानचे फॅन असतात तर घालवा 300 रुपये, पण खरंच सलमानचे खरंच फॅन असाल तर ह्याच्यापेक्षा तो बजरंगी भाईजान हा पिक्चर बघा. त्यात त्याचं काम पण चांगलं आहे, स्टोरी सगळंच चांगलं आहे. पण तुम्हाला आता हे सांगून पटणार नसेल तर बघा. चला हा व्हिडिओ आता एवढाच संपवतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, माझे जुने व्हिडिओ पण पहा. धन्यवाद, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे.